सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय जत. मित्रांनो, आपल्या जत तालुक्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याच ऐतिहासिक वारशामधून राजे विजयसिंह राजे डफळे यांनी या राजे रामराव महाविद्यालय जतची स्थापना केली. या कॉलेजला आज जवळपास 54 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्ताने आपण या ठिकाणी आज या कॉलेजचा सुंदर असा कॉलेज कॅम्पस पाहण्यासाठी आलेला आहोत. चला तर मग पाहूया कॉलेजचा सुंदर असा कॅम्पस. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे कॉलेजचं ऑफिस. कॉलेजमध्ये जे पण काही कार्यालय कामे असतील या ऑफिसमधून चालतात आणि याच ऑफिसच्या समोर आपण पाहू शकता की खेळाचं ग्राउंड आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे राजे रामराव महाविद्यालयाचं खेळाचं ग्राउंड. या कॉलेजच्या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी युनिव्हर्सिटीमधून ज्या पण काही खेळाच्या स्पर्धा होतात, जिल्हास्तरीय, विभागीय, आंतरविभागीय, राज्यस्तरीय, या सर्व स्पर्धा या ग्राउंडवरती पार पडतात आणि खूप छान असं ग्राउंड आहे. सकाळी संध्याकाळी या ठिकाणी लोक व्यायामाला सुद्धा येतात आणि खूप छान असं कॉलेजचं ग्राउंडमुळे विद्यार्थ्यांच्या खेळाच्या व्यक्तिमत्वाला विकास होतो. मित्रांनो, ही आहे आर आर कॉलेजची इमारत आणि खूप छान अशी इमारत आहे. इमारतीच्या समोर अशोकाची झाडं देखील आहेत आणि इमारतीच्या खाली मुलांना बसायला सुंदर अशा पायऱ्या देखील आहेत. मुले ब्रेकच्या वेळेस या ठिकाणी या पायऱ्यावरती बसतात. तर चला मग पाहूया आपण कॉलेजच्या पाठीमागचा परिसर. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कॉलेजच्या सुंदर अशा बगीचामध्ये. मित्रांनो, ही आहे कॉलेजची अंगराई. आंब्याची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि खूप छान असा निसर्गरम्य परिसर आहे. या निसर्गरम्य परिसरामध्ये आल्यानंतर मनामध्ये जे दुःख आहे ते दुःख सगळंच विसरून जातं. खूप स्वच्छ सुंदर असा परिसर आहे. पक्ष्यांचा किलबिलाट या ठिकाणी ऐकायला येतो. तर याच्या समोर आपल्याला जे ग्रीन हाऊस दिसते त्या ग्रीन हाऊसमध्ये रोपवाटिका आहेत. बॉटनीचं ते त्या ठिकाणी वेगवेगळे रोप आहेत. चला तर मग आपण जाऊया ते रोपं बघण्यासाठी. मित्रांनो, आम्ही या कॉलेजमध्ये ज्या काही टाकाऊ वस्तू आहेत त्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या याचा प्रकल्प राबवलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या रोपांचं लागवड करतो. वेगवेगळी रोपं या ठिकाणी लावली जातात. खूप छान अशी रोपाची लागवड या ठिकाणी केली जाते. तुम्ही बघू शकता समोर वेगवेगळी रोपं आपल्याला दिसतात आणि याच रोपामधून आपण कॉलेजमध्ये ही रोपं लावतो आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्ये देखील आपल्याला ही रोपं पाहायला मिळतील. मित्रांनो, हे आहे संस्था माता श्रीमती सुशीलादेवी मुलींचे वसतिगृह. हे कॉलेजचे वसतिगृह आहे. या ठिकाणी कॉलेजचे मुले राहतात आणि या वसतिगृहाच्या बाजूलाच कॉलेजची सुंदर अशी लायब्ररी आहे आणि लायब्ररीचा परिसर आहे. चला तर मग आपण पाहूया या कॉलेजच्या लायब्ररीचा. मित्रांनो, आपण आलेलो आहोत कॉलेजच्या सुंदर अशा लायब्ररीमध्ये. असं म्हणलं जातं वाचेल तोच वाचेल. लायब्ररीचा परिसर आतमध्ये खूप छान आहे. खूप छान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय आहे. वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी राबवले जातात. तर चला तर मग बघूया आपण कोणते प्रकल्प या ठिकाणी. मित्रांनो, हे आहे कॉलेजमधील लायब्ररीमधील पुस्तके. कॉलेजमधल्या लायब्ररी जवळजवळ 50,000 पुस्तकांचा संग्रह आहे. यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची पुस्तकं आहेत. मग पॉलिटिक्स, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी असो. आणि या कॉलेजमध्ये एक सुंदर असा प्रकल्प राबवलेला जातो आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे 1 आवर इन लायब्ररी. लायब्ररीमध्ये 1 तास विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प राबवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती वाढवली. मित्रांनो, ही आहे कॉलेजची नारळबाग आणि या नारळबागेचा परिसर खूप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे. या नारळबागेला आर आर कॉलेजचं कोकण असं देखील म्हणलेलं आहे. खूप नारळाची झाडं या ठिकाणी आहेत. विद्यार्थी ब्रेकमध्ये या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी देखील येतात. चला, प्रकल्प दिसते आपल्याला तो आहे कंपोस्ट खत. हा खत कुजल्यानंतर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जे पण झाडं असतील त्या झाडांना हा खत आपण घालतो आणि त्यातून खूप छान सुंदर अशी झाडं या ठिकाणी फुलतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो बोर्ड दिसतोय त्या बोर्डमध्ये जे जे पक्षी दाखवले ते सर्व बोर्डमधील पक्षी या ठिकाणी या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आढळतात. ज्यांनी या कॉलेजच्या परिसराला जवळपास 25 एकर जमीन दिली असे राजे रामराव डफळे यांची मूर्ती आपण बघू शकता. आणि या ठिकाणी बाकीचा जो आपल्याला सुंदर परिसर दिसत आहे या परिसरामध्ये खूप छान फुलांची झाडे आहेत. कमळात हनुमानाचं मंदिर. राजे विजयसिंह राजे डफळे यांनी या हनुमानाच्या मंदिराची स्थापना केलेली आहे. खूप दिवसापासूनचं हे मंदिर या कॉलेजमध्ये आहे.
मित्रांनो, हे आहे कॅक्टस। हे वाळवंटामध्ये आढळतात आणि तुम्ही बघू शकता या कॅक्टसला खूप अशी छोटी छोटी काटे आहेत आणि दिसायला खूप छान आहे, पण जवळ गेल्यानंतर खूप असं तसते, खूप छान असे या ठिकाणी वेगवेगळे प्लांट्स आहेत, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, ही आहे कॉलेजमधली सगळी डिपार्टमेंट, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पॉलिटिकल सायन्सचं डिपार्टमेंट आहे, त्याच्या पुढेच NSS डिपार्टमेंट आहे, हिस्ट्री डिपार्टमेंट या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहोत कॉलेजचं उपहारगृह, थोडक्यात कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये। खूप छान कॉलेजच्या कॅन्टीनचा परिसर आहे आणि या कॉलेजच्या कॅन्टीनच्या परिसरामध्ये समोर बटरफ्लाय गार्डन आहे, तुम्ही बघू शकता, आणि फुलांची झाडं देखील खूप आहेत त्या ठिकाणी। मित्रांनो, तर कसा वाटला आमच्या कॉलेजचा परिसर, त्याच्याबद्दल नक्कीच कळवा। थँक्यू सो मच।